जेणेकरून निश्चितच आपणाला आमचं काम आहे, संघटनेचं आमचं काय संबंध असल्यासारखं झालेलं आहे, पण आम्हाला कामगारांशी संबंध आहे. कामगारांची दिनी व्यवस्थित होतात का नाही होतात का ह्यासाठी आम्ही मॉनिटर करत असतो. पण संघटनाही खूप चांगलं काम करतात त्याबद्दल माझं दुमत नाही आहे. लेवेज येण्यासाठी आम्हाला संघटनेने आम्हाला प्रयत्न करावं. कुठं तर त्यामध्ये अफरातफर दिसते तर ते अफरातफर होऊन देऊ नये. आणि ज्या 100% लिव्ही जर आपल्या मंडळाला जर मिळाल्या तर मंडळातून आपण कामगारांना चांगल्या फेसिलिटी देऊ शकतो. त्यासाठी त्यांची मी मदत करेन, त्यांना मी विनंती करेन. आज ह्या बैठकीनंतर बऱ्याच काही गोष्टी दुरुस्त करायचं आपल्याला, दुरुस्त झाल्या पाहिजे. आपल्याला नोंदण्या 100% टार्गेटप्रमाणे गेले पाहिजेत, कारण नोंदण्या अजून खूप बाकी आहेत. त्यामध्ये काही टेक्निकल अडचण असेल, काही अधिकाऱ्यांच्या चुका असतील, काही कामगारांच्या चुका आहेत, आणि त्यामध्ये आज डिक्लेअर करायला हरकत नाही आम्हाला की आम्ही जे 25 रुपये कामगाराला भरायला सांगतो. आता मी ते निर्णय केलाच आहे, पहिले तिची उद्या सही करीन, पण 25 रुपये जे कामगाराला भरायला लागतात हे कामगार काय भरत नसेल त्यामुळे थांबला असेल, पण आम्ही 25 रुपये माफ करून त्याला फक्त 1 रुपया ठेवला आहे. आणि 1 रुपयाचं ते 25 रुपये त्याला 24 रुपये माफ केले आम्ही, त्यामुळे नोंदणीसाठी त्याचा 1 रुपया 1 रुपया ह्यासाठी ठेवला की त्याची बँक अकाउंट आपल्याला आली पाहिजे, त्यासाठी तो ठेवला आहे. त्यामुळे आज ते आम्ही ते माफ करू आणि ताबडतोब कामगारांनी नोंदण्या करून घ्याव्यात, कन्फर्मेशन करून घ्यावं आणि आपण ह्या नंबरात उभा राहावं की जेणेकरून फेसिलिटीला पात्र तुम्ही व्हाल. कुणावर काही संकट कधी येईल काही माहीत नाही आहे, पण जर नोंदणी नसेल तर गव्हर्नमेंट काही करू शकणार नाही आहे. त्यामुळं माझे हात बांधले जातील. त्यामुळं कामगारांना सगळं आव्हान आहे माझ्या की आपण जाऊन एखादा दिवस जर थांबला तरी देखील आपण कामावरून त्या नोंदण्या करून घ्याव्या. आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना हे पण इन्स्ट्रक्शन दिले आहेत. आता कोरोना संपला आहे, पाऊस संपला आहे, त्यामुळं जिथं जिथं बिल्डिंग तयार होते तिथं 25, 30, 50 कामगार असतात. आपण तिथं गाडी घेऊन जावा आणि गाडीमध्ये तिथं त्यांच्या नोंदण्या करा. आता वीटभट्टीवाले आहेत तिथं 10, 10, 20, 15, 20, 15, 100 कामगार असतात, तिथं जावा, तिथं नोंदणी करा. आणि असं आम्ही त्यांना आदेश दिलेत की जागेवर जाऊन आपण त्या नोंदण्या कराव्यात आणि नोंदण्या जे टार्गेट आपल्या जिल्ह्याला दिले, ज्या रिजनला दिलेले टार्गेट ते आपण ते पूर्ण करावं हे आम्ही आदेश दिलेले. धन्यवाद.